आपण प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना समपृष्ठरज्जू पाठीचा कण असलेले कॉर्डेटा आणि असमपृष्ठरज्जू पाठीचा कण नसलेले नॉन कॉर्डेटा अशा या दोन संघामध्ये विभागणी केलेली आहे. समपृष्ठरज्जू म्हणजे कॉर्डेटा या प्राण्यांचे आपण प्रामुख्याने तीन उपसंघामध्ये विभागणी केली, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे प्रामुख्याने सहा वर्गामध्ये म्हणजे सहा क्लासमध्ये विभागणी केलेली आहे. नंबर एक चक्रमुखी, नंबर दोन मत्स्य, नंबर तीन उभयचर, नंबर चार सरीसृप, नंबर पाच पक्षी, नंबर सहा सस्तन. त्यापैकी उभयचर म्हणजेच एम्फिबिया या वर्गाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या वर्गातील प्राणी उदाहरणार्थ बेडूक, टोड, सॅलमेंडर या प्राण्यांबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया. उदाहरणार्थ बेडूक, फ्रॉग हा प्राणी प्रामुख्याने डिंब अवस्थेमध्ये हा प्राणी पाण्यामध्ये असतो. डिंब अवस्था असताना हा प्राणी फक्त आणि फक्त पाण्यामध्ये असतो, परंतु जेव्हा तो प्रौढ अवस्थेमध्ये येतो त्यावेळेस तो जमीन आणि पाणी या दोघही ठिकाणी राहू शकतो. म्हणजेच तो जमिनीवर सुद्धा श्वसन करतो आणि पाण्यात राहून सुद्धा जलीय श्वसन करतो. त्याच्या शरीराला दोन उपांगे असतात, दोन उपांगांच्या जोड्या असतात, अंगुलींना नखे नसतात, त्याला मान नसते, कर्ण नसतो परंतु कर्णपटल असतो, बाह्य कंकाल नसते परंतु त्याचे शरीर मृदू असून त्वचा ही ओलसर ठेवली जाते श्वसनासाठी. या प्राण्यांचे डोळे बडबडीत असतात आणि त्याला पापण्या नसतात. हा प्राणी प्रामुख्याने क्लास एम्फिबिया म्हणजेच उभयचर या गटामध्ये मोडतो.